लोकप्रिय क्रीडा प्रकार कोणता असेल तर तो अंडरआर्म क्रिकेट आहे. ओव्हरआर्म क्रिकेटचा बेस म्हणून देखील अंडरआर्म क्रिकेटकडे पाहिलं जातं आणि अर्थातच लेदर बॉल क्रिकेटचा बेस ओव्हरआर्म क्रिकेट ओळखला जातो आणि ओव्हरआर्म क्रिकेटचा बेस टेनिस बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटचा बेस हा अंडरआर्म क्रिकेट म्हणून ओळखला जातो. आज या ठिकाणी दिग्गज असणार रिलायन्स संघ आणि त्या रिलायन्स संघाच्या तीन पिढ्या या मैदानात आहेत. तीन पिढ्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे, अंडरआर्म क्रिकेट खेळलंय आणि त्यांच्या माध्यमातूनच आयोजित असणारी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. अंडरआर्म क्रिकेट विषयी आणखी सांगायचं झालं तर सध्याच्या घडीला तुम्ही सुमित ढेकळेला पाहताय, संदीप आचार्यला पाहताय आणि अक्षरशः प्रवीण तांबे या आय पी एल स्टारला सुद्धा आपण सर्वांनी पाहिलं, परंतु त्यांचा बेस सुद्धा अंडरआर्म क्रिकेट आहे. झपाटा मुलूंसाठी त्यांनी अंडरआर्म क्रिकेट खेळलाय आणि हा क्रीडा प्रकार मुंबईत एवढा लोकप्रिय झाला तर मुंबईतील सर्वाधिक लोकप्रिय क्रीडा प्रकार म्हणून याची गणना होऊ लागली. कारणही तसंच होतं, छोट्यातल्या छोट्या जागेमध्ये हा खेळ खेळला जाऊ लागला आणि अक्षरशः या खेळाला मुंबईतील क्रिकेट रसिकांनी डोक्यावर घेतलं आणि त्याच खेळाकडे आपण जाणार आहोत. आता आपण आहोत चुनाभट्टीमध्ये. चुनाभट्टीचं हाऊसिंग बोर्डचं मैदान आणि या मैदानामध्ये मुंबईतील मानाची रिलायन्स ट्रॉफी अर्थातच चुनाभट्टी चषकामध्ये जे आमचे चाहते इंटरनेटच्या माध्यमातून जगभर ही स्पर्धा पाहणार आहेत त्यांचं मी स्वागत करतो. पहिल्यांदा या ठिकाणी मी संतोषजी चव्हाण या रिलायन्स संघाचे प्रथम कर्णधार या ठिकाणी आहेत. या मैदानातील भौगोलिक परिस्थितीविषयी काय रूल्स असणार आहेत त्याविषयी त्यांना त्यांच्याकडे जातोय. सर, कशा प्रकारचे रूल्स या स्पर्धेच्या माध्यमातून असणार आहेत? सर्वप्रथम गोलंदाजीचा नियम जो आपण ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये पूर्ण हात वर्दी करून टाकतो तो या अंडरआर्म क्रिकेटमध्ये फक्त 90 डिग्रीच्या आतून खालून हा ही गोलंदाजी करायची असते. त्यानंतर आपल्या मैदानाच्या मध्ये एक रेषा असते, निदान रेषा असते, त्याच्या पलीकडे बॉल नाही टाकायचा, बॅट्समनच्या पट्ट्यात तो नेहमी बॉल टाकायचा असतो. त्यानंतर फलंदाजासाठी असा नियम आहे या स्पर्धेसाठी की कोणत्याही फलंदाजाने चेंडू डिलिव्हर होण्याच्या अगोदर क्रीज सोडून पुढे जाऊ नये, अन्यथा तो चेंडू नो बॉल देण्यात येईल. त्याचप्रमाणे डायरेक्ट स्टंपच्या बाहेर जरी चेंडू गेला, गोलंदाजी टाकलेला चेंडू टप्पा न पडता जर स्टंपच्या बाहेर डायरेक्ट विकेटकीपरच्या हातात गेला तर त्या चेंडूला वाईड म्हणून घोषित करण्यात येईल. त्याचप्रमाणे या मैदानाची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की कवच क्षेत्रापासून ते थर्ड मॅन, फाईन लेग आणि मिड विकेट या क्षेत्रामध्ये सर्वांना एक धाव असेल आणि त्यानंतर कवच क्षेत्र आणि मिड विकेट क्षेत्र ते बाउंड्री जी व्ही मध्ये येणार नाही त्यामध्ये दोन धावा असतील आणि समोर फक्त व्ही मध्ये जे डीप मिड ऑफ आणि डीप मिड ऑन जे क्षेत्र बोलतो त्याच्या मध्यंतरी जे निदान रेषा आहे तिथे हा चौकार घोषित केला जाईल. याचे सर्व स्पर्धक आणि त्याचप्रमाणे क्रीडा रसिकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. तर संपूर्ण मुंबई भरातील तब्बल 24 संघ, आज जर पाहिलं तर 16 संघ जे मुंबई भरातील स्टार संघ म्हणून ओळखले जातात, असल्प असेल, जरसा असेल, ओमकार असेल, जॉर्ज असेल, असे नामवंत संघ जेम्बो असेल, आज या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत आणि स्पर्धा रिलायन्सच्या माध्यमातून आहेत. स्वतः रिलायन्स संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि रिलायन्स म्हटलं की मुंबईतील एक दादा संघ म्हणून ओळखला जातो. दादा म्हटलं तर या अर्थाने की मुंबईतील बहुतेक मोठ्या स्पर्धा रिलायन्सने जिंकलेल्या आहेत. आता 1985 साली या रिलायन्स संघाची स्थापना झाली आणि तदनंतर रिलायन्स संघाचा प्रवास आणि त्या प्रवासाची चर्चाच आपण कर्णधारांबरोबर करणार आहोत. सर, कसा प्रवास होता रिलायन्सचा? कारण रिलायन्सने 31 वर्ष रिलायन्स नावाभोवती मुंबईचा अंडरआर्म क्रिकेट फिरताना पाहायला मिळत आहे आणि सुरुवात कशी झाली अंडरआर्म क्रिकेटच्या रिलायन्सच्या इतिहासाला? सुरुवातीला ज्यावेळी WCC, अजिंक्य तारा, आनंद सागर ह्या संघ ज्यावेळी अंडरआर्म बॉक्स खेळायला लागले त्यावेळी आम्ही ओव्हरआर्म क्रिकेट खेळत होतो. परंतु आम्हाला एक प्रॉब्लेम व्हायला लागला की आम्हाला ग्राउंड नव्हते. आम्ही 2 बिल्डिंगचे मुलं आहेत, या संघामध्ये फक्त 2 बिल्डिंगची मुलं आहेत आणि आमच्या 2 बिल्डिंगच्या मध्ये एक छोटंसं पटांगण आहे, तिथे आम्ही ओव्हरआर्म खेळायचो. त्यावेळी असे प्रॉब्लेम्स व्हायला लागले की समोरच्या बिल्डिंगमधल्या काचा फुटणे, लहान मुलांना, स्त्रियांना चेंडू लागणे, त्यामुळे आम्हाला खूप ओरडा पडायचा. त्यानंतर आम्ही ठरवलं की आपण अंडरआर्म खेळूया आणि अंडरआर्म खेळता खेळता एकदा आमच्या छोट्या मुलांनी एक स्पर्धा टाकली जोगेश्वरीला. बक्षीस होतं 101 रुपये आणि एक ट्रॉफी होती आणि हे सगळे जोगेश्वरीला त्यावेळी ट्रेनने गेले सगळे आणि तिथे जाऊन ते सेमीफायनलला आले आणि त्यानंतर आम्ही मोठे स्टार खेळाडू आम्ही त्या स्पर्धेला गेलो नव्हतो. त्यावेळेचे आम्ही स्टार ते सेमीफायनलला आम्ही त्यांना बाहेर काढलं आणि आम्ही जाऊन खेळलो आणि ती स्पर्धा अंतिम फेरीत हारलो. ते अजून आम्हाला काही आमचा आत्ता सध्याचा कंधारा संदेश अजून आम्हाला नेहमी बोलत असतो. त्यावेळी त्या संदेशनी
त्यावेळी पहिल्यांदा स्पर्धा खेळलेली बहुतेक 1984 वगैरे असेल। त्यानंतर आपल्या हाऊसिंग बोर्ड मध्ये एक स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये आम्ही लिंबू टिंबूस त्यावेळी आम्ही WCC सारख्या संघाला आणि अटॅक म्हणून प्रतीक्षा नगरचा एक संघ होता त्यांना हरवलं, त्यामुळे आमचा थोडासा आत्मविश्वास वाढला। त्यानंतर हनुमान स्पोर्ट्स कप आपले गन विलास वगैरे जे पापा वगैरे होते त्यांच्या इथे एक स्पर्धा भरवलेली होती, त्यावेळी आम्ही क्वार्टर फायनलला एक असा ठराव क्षण आला की शेवटच्या फलंदाजाला फक्त चेंडू खेळायचा होता आणि ते जिंकणार होते, त्याचवेळी त्यांनी विजयाच्या जल्लोषात बॅट वर करून म्हणजे हुरे करण्याचा नादात तो त्याने पाय उचलला आणि आमचा विकेट किपर जे चेतन गायकर त्यावेळी होते त्यांनी पटकन क्षणार्धात बेल उडून तो विजय आमच्या पायड्यात टाकला। त्यानंतर सेमीफायनलला लिटिल मास्टर टीम होती, त्यावेळी सचिन लेफ्ट हँड स्पिनर म्हणून होते, शेखर आंबेडकर वगैरे त्या संघात अशी मोठी मोठी नावं होती, त्यांच्याविरुद्ध आमचा संघ फक्त 23 धावात कोलमडला, परंतु त्यांना ते 24 धावा करताना आमच्या संदेश गायकर चेतन गायकरचे छोटे बंधू जे आता आमच्या संघाचे कर्णधार आहेत त्यावेळेच्या सगळ्यात टॉप मोस्ट बॅट्समॅन शांत्या बटवाडीचे सिवा कॉलनीत राहायचे ते त्यांना ती त्यावेळेच्या जमान्यात मेडन अवॉर्ड टाकलेली आणि त्यानंतर त्यांना उत्कृष्ट गोलंदाजा पारितोषिक मिळालेलं होतं आणि त्यानंतर आमचा आत्मविश्वास द्विगुणित होत गेला। त्यानंतर माहूल गावनपाड्याला आम्ही जी एक टुर्नामेंट खेळलो तिथं आम्ही सगळ्यात पहिल्यांदा मोठं यश मिळवलं आणि त्यानंतर आमच्या प्रवासाला सुरुवात झाली। तर रिलायन्सच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि मोठमोठ्या स्पर्धा रिलायन्स खेळू लागलं, तर या प्रवासामध्ये सुरुवातीच्या काळात कुणाकुणाची साथ लाभली तुम्हाला? सुरुवातीच्या काळात आमच्या बरोबर राजन नलावडे, आमचे मित्र मुकुंद पोळ, कृष्णा, आमचे मित्र स्वर्गीय आनंद देसाई, सुरेश कातळकर, चेतन गायकर, असे मोठे मोठे जे आम्ही आता सध्या सगळे वयस्कर कॅटेगरीत मोडतो आणि त्यानंतर आम्ही हळूहळू जिंकत गेलो। त्यानंतर माझ्यानंतर आमच्या संघाची कर्णधार पदाची धुरा ही संदेश गायकर यांनी सांभाळली आणि त्यांना जे शिलेदार मिळाले रमेश निकम, समीर राणे, मनीष नाईक, उमेश निकम आणि चेतन गायकर या त्या संघात खेळत होते, असे मोठे मोठे खेळाडू होते। त्यानंतर समीर राणे आणि रमेश निकम हे एक जमान्यात त्यावेळी आपल्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमधले एक टॉप ओपनिंगची जोडी म्हणून ओळखली जायला लागली। त्यानंतर त्यांचा एक सामन्याची स्टोरी सांगतो मी, आनंद सागर विरुद्ध रिलायन्स एक सेमीफायनल चालू होती विक्रोळी पार्क साईडला, त्यावेळी आनंद सागरने त्यावेळी 36 बॉलमध्ये 36 धावा केलेल्या आणि तिथे 36 धावा खूप अवघड होत्या, तसा तो बॉक्स होता एकदम छोटा बॉक्स जसा आपण बोलतो ना त्याप्रमाणे, आणि त्यावेळी ह्या जोडीने 32 बॉल 32 धावा केलेल्या आणि त्यावेळेचा महान गोलंदाज अंडरआर्म बॉक्समधला महेंद्र आनंद सागरचा महेंद्र याने मॅच पूर्णपणे 15 मिनिटं थांबवली आणि त्याच्या 33 बॉलला आमची विकेट पडली आणि आम्ही तो सामना गमावला होता। एक आमचा सगळ्यात आमच्या आयुष्यातला सर्वात उत्कृष्ट सामना म्हणून तो होता। त्यानंतर आमचा गोलंदाज होता मनीष नाईक, त्याने देखील खूप आम्हाला सामने जिंकून दिले। त्याचप्रमाणे त्यानंतर चेतन गायकर याने फलंदाजामध्ये खूप सामने जिंकून दिले आणि त्या सगळ्यामध्ये कॉमन दुवा होता तो आमच्या बरोबर होता संदेश गायकर या संघाचा कर्णधार, परत एकदा संदेश गायकर, अशा प्रकारे ही दुसरी पिढी तयार झाली। रमेश निकम आणि समीर राणे ते सांगितलं मी पहिल्यांदा की जे एक भन्नाट जोडी होती ओपनिंगची, याच जोडीने ते 32 चेंडूत 32 धावा केलेल्या आणि 33 चेंडूला विकेट पडलेली। तर असा हा दैदीप्यमान संघ आणि सातत्याने 31 वर्ष हा संघ बांधून ठेवला आहे, नुसता बांधून नाही ठेवला तर रिलायन्स नावाच्या या संघाने मुंबईच्या अंडरआर्म क्रिकेट जगतावर राज्य देखील केलेलं आहे आणि आता तुम्ही एक काळ गाजवला, दुसरी पिढी या ठिकाणी खेळली आहे, तिसरी पिढी देखील आता मैदानात उतरलेली आहे, परंतु आता अंडरआर्म क्रिकेटमध्ये बदल झाला आहे। आता पूर्वीच्या वेळेला पारितोषिकं देखील छोटी असेल, 5000 स्पर्धा म्हणजे तुमच्या वेळेला वर्ल्ड कप असेल, परंतु आता 50,000 स्पर्धा होऊ लागलेल्या आहेत, 1,00,000 स्पर्धा होऊ लागलेल्या आहेत आणि आता सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यासपीठावर एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नाव मी या ठिकाणी नक्कीच सांगतो, संतोषजी नाणेकर। tenniscricket.in ही वेबसाईट काढली आणि आज मात्र टेनिस बॉल खेळणारे म्हणजे ओव्हरआर्म खेळणारे खेळाडू भारताच्या बाहेर दुबईला जाऊन खेळू लागले आणि त्याचं श्रेय मात्र ह्या व्यक्तीला जात आहे, व्यासपीठावर आहे संतोषजी नाणेकर, कुर्ल्याचाच हा युवक आहे
आणि एक छोट्याशा कुटुंबातून येऊन 10 बाय 10 रूम मधून येऊन आज मात्र एवढं मोठं विश्व निर्माण केलंय आणि आज मात्र ओव्हराम क्रिकेटच्या स्पर्धांना खूप मोठं ग्लॅमर निर्माण झालं. भारताबाहेर मुंबईतील खेळाडू जाऊ लागले, नव्हे तर जिंकू लागले आणि आता मात्र त्याने मोर्चा अंडरआर्म क्रिकेटकडे वळवलाय. म्हणजे त्यामध्ये प्रकाश मिसाळ असतील, त्यामध्ये शैलेश असतील, शैलेश पाटील असतील आणि संतोषजी नाणेकर असतील, या सर्वांचं तेवढंच मोठं योगदान आहे. काय म्हणाल त्याविषयी? कारण आता अंडरआर्म क्रिकेट, आता तुम्ही खूप रेकॉर्ड्स केलेत परंतु त्याची एकही क्लिप्स तुमच्याकडे नाही आहे, परंतु आता अंडरआर्म क्रिकेट बदललं आहे. तुमची या ठिकाणी चालू असलेली मॅच तुमचा अमेरिकेला एखादा भाऊ असेल रिलायन्सची स्पर्धा त्या ठिकाणी पाहू शकतो, तर अंडरआर्म क्रिकेट बदललंय आणि त्याविषयी काय म्हणाल? सुरुवातीच्या काळात जसं तुम्ही आपली मगाशी चर्चा चालू होती त्यावेळी आपण बोललो, तुम्ही एक मला प्रश्न विचारला होता की तुम्ही त्यावेळी जायचं कसे मॅचला, तर आम्ही तुम्हाला सांगितलेलं की आम्ही रात्री 6-7 वाजता कामावरून आलो, शाळा कॉलेजवरून आलो की निघायचो, पैसे नव्हते आमच्याकडे, गाड्या नव्हत्या, सरळ ट्रेनने जायचो, रात्री 2 वाजता मॅच संपली की स्टेशनवर मुक्काम, सकाळी 4:45 ची गाडी पकडायचो आणि त्यानंतर यायचो. त्यानंतर आमची दुसरी पिढी आली, त्यावेळी आमच्याकडे आमच्याकडे गाड्या येत गेल्या. त्यानंतर आमची तिसरी पिढी आली, ती तिसऱ्या पिढीबद्दल आपण बोललो नाही. त्या आमच्या दुसऱ्या पिढीनंतर तिसरी पिढी आली, हर्षद घरत, अभय घरत, यतीन म्हात्रे, प्रशांत पद्मन, एक विनीत बाबू, या अशा प्रकारचे ह्या नवीन खेळाडू देखील आमचा संघ पुढे 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 नेत गेला. आणि अशा प्रकारे आत्ताही आम्ही ज्या आपल्या मुंबईतल्या महत्त्वाच्या स्पर्धा आहेत त्या सर्व स्पर्धामध्ये प्रवेश आम्ही टाकतो, एंट्री करतो आणि आम्हाला तो अभिमान वाटतो. भले जिंकत नसलो तरी आम्ही समोरच्या संघाला कॉम्पिटेटिव्ह फाईट देऊ शकतो. तर हे होते संतोषजी चव्हाण, रिलायन्स संघाचे, रिलायन्स या दैदिप्यमान संघाचे संघनायक आणि ज्यांनी मात्र गेली 31 वर्ष रिलायन्सचा प्रवास पाहिलाय आणि खरोखर दैदिप्यमान असा प्रवास होता, खडतर असा प्रवास असेल, त्यातून त्यांना यश देखील मिळालं. यश काय असतं, यश आणि टॉपवर राहणं काय असतं, रिलायन्सने अनुभवलेलं आहे. आणि आज मात्र आपण त्याच रिलायन्सच्या माध्यमातून आयोजित केलेली अंडरआर्मची मोठी क्रीडा स्पर्धा, अर्थातच तब्बल 50,000 रुपये प्रथम पारितोषिक असणारी क्रीडा स्पर्धा पाहणार आहोत. आणि रिलायन्सच्या कामगिरीविषयी मात्र जे काही नक्कीच संतोषजीने या ठिकाणी सांगितलं नक्कीच वाखाणणं जोगतं होतं. एकदा जोरदार टाळ्या रिलायन्स संघासाठी झाल्या पाहिजेत. आणि धन्यवाद संतोषजी आणि संपूर्ण रिलायन्स टीम, धन्यवाद.